या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार, नवरात्र उत्सवाच्या मंगलमय महापर्वावर आधारित सी 24 तासच्या जागर आदि शक्तींचा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आम्ही आपल्याला आतापर्यंत आदिशक्तींच्या 7 रूपांचं दर्शन घडवलंय। या देवीच्या दर्शनाने मन भक्तीने अगदी प्रफुल्लित झाले, आमचे पण आणि तुमचे पण। महागौरी ही अत्यंत शांत आणि सौम्य रूप, देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे। मातेच्या या गोरेपणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांपासून दिली जाते। महागौरीला 4 भुजा आहेत। मातेचं वस्त्र आणि आभूषणे देखील श्वेत आहेत। देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये अभयमुद्रा आणि खालच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे। देवीच्या वरच्या डाव्या हातामध्ये डमरू तर खालच्या डाव्या हातामध्ये वरमुद्रा आहे। माँ दुर्गा के 8वें स्वरूप का नाम महागौरी है। इनके शरीर का रंग पूर्णतः गौर तथा वस्त्राभूषण आदि भी श्वेत हैं। इनकी आयु 8 वर्ष की मानी गई है। इनकी 4 भुजाएं हैं तथा इनका वाहन वृषभ है। असं म्हटलं जातं की भगवान शंकराने महाकाली मधली सर्व पाप नष्ट करून तिला महागौरीचं रूप प्रदान केलं, त्यामुळे महागौरी ही देखील भक्तांची सर्व पापे दूर करून त्यांना पापमुक्त करते। काली 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 मां, दशपुत्र वाली मां, दशपुत्र वाली मां।
श्वेत वन, श्वेत वस्त्रों से सुसज्जित, चतुर्भुज, त्रिशूलधार, तालवाद्य धारण करने वाली ये इस रूप में अपने उपासकों को अवैधान देती। ये इनका महागौरी रूप है। मातेच्या कृपेमुळे मनुष्याच्या मनातील अविचार निघून जातात आणि त्यांना सद्बुद्धी प्राप्त होते। पुराणांमध्ये महागौरी देवीचा आणखी एक महिमा वर्णन केलाय। आपल्या पार्वती रूपामध्ये देवीनं भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय। तिच्या या कठोर तपश्चर्येमुळे देवीचं संपूर्ण शरीर काळं पडलं होतं। सामान्य जन या साधनेचा विचार सुद्धा करू शकत नाही, त्यामुळे भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी देवीला गंगेच्या पवित्र पाण्याने गंगा स्नान घातलं। उस की पहली बूंद है वो, सुबह की पहली धूप है वो, आदिशक्ति का रूप है वो। त्यानंतर मातेचं स्वरूप नखशिकांत सुंदर दिसू लागलं। माता ही अत्यंत सुंदर दिसू लागली आणि गोरी दिसू लागली, त्यामुळे या देवीला महागौरी असं संबोधलं जातं। महागौरीची पूजा केल्यानंतर सर्व पाप धुवून जातात। मनुष्याला सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। आपण नेहमी तिची आराधना केली पाहिजे। महागौरी भक्तांचे संकट निवारण करते। तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य देखील अगदी सहज शक्य होतं। असं हे नवदुर्गेचं आठवं रूप माता महागौरी नमो नमः।